नमस्कार मंडळी, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेले आहे. याला आपण रेसिपी नाही म्हणू शकत, कारण आज आपण उपवासासाठी बटाट्याची एक वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे. नेहमीच साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो, तर कधी काहीतरी वेगळं पाहिजे ना, तर त्यासाठी आज आपण बटाट्याची वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे. ही रेसिपी मी माझ्या मामाच्या गावाला जेव्हा सुट्टीला जायची तेव्हाही शिकलेली आहे. तेव्हापासून हे मला उपवास असेल तेव्हा मी नक्की बनवते एकदा तरी. तर मग चला बनवूया. तर इकडे मी उकडलेले बटाटे घेतले आहेत 5-6, आणि त्याला असे बारीक कट करून घ्यायचे. जास्त पण बारीक नाही करायचे, हाताच्या सहाय्याने मी त्याला असे थोडेसे चार भाग वगैरे करून घ्यायचे. तसंच इकडे एक कढई गरम करायला ठेवले. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं. तेलही चांगलं गरम झालं आहे की लगेच त्यामध्ये मी इकडे हिरव्या मिरच्या वाटून घेतले 4-5, आणि त्या घालून घेते. तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त मिरची करू शकता. तर इकडे मी 4 मिरच्या चांगल्या वाटून घेतलेल्या आहेत बारीक, आणि आता त्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया. आपण कच्ची मिरची वाटली होती त्यामुळे तेलामध्ये तिला चांगली फ्राय करून घ्यायची, त्यामुळे तिचा तिखटपणा जो असतो तो थोडासा कमी होतो. आणि आता आपण यामध्ये घालणार आहे जे बटाटे आपण कुचकरून घेतले होते, तर ते घालून घ्यायचे, आणि त्यालाही व्यवस्थित मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचं. खाण्यासाठी खूप टेस्टी आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही याला भगरसोबत पण खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी पण खाऊ शकता. खूप छान अशी टेस्ट लागते. तर इकडे मी हे मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बटाटं, आणि आत्ता मी यामध्ये घालणार आहे पाणी. पाणी जेवढं तुम्हाला पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला फक्त बटाट्याची भाजीच म्हणजे जी आहे तसंच खायचं असेल बटाटाच, तर त्यामध्ये थोडंसंच पाणी घाला. किंवा तुम्हाला भगरसोबत किंवा शाबूसोबत खायची असेल तर पाणी थोडं एक्स्ट्रा घाला. तर इकडे मी पाणी घालून घेते. पाणी घालताना इकडे मी गरम पाणी घालते. तर गरम पाणी घातलेलंच बेस्ट असेल, असं नाही की थंड घातलं नाही तर चालेल. थंड घातलं तरी चालेल, पण आपण बटाटा अगोदरच शिजवून घेतलेला असतो तर त्यामुळे थोडंसं गरम पाणी घालून घ्या, म्हणजे आपल्या ह्याला उकळ लवकर येते. तर इकडे मी पाणी घालून घेतलेलं आहे. जेवढं बटाटा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घातलं आहे. आणि यामध्ये आता घालायचं चवीनुसार मीठ. मीठ घालून घेतलं की त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि आत्ता एक त्याला चांगली उकळी आणायची. तर इकडे एक चांगली उकळी येऊन दिलेली आहे, आणि आत्ता मी यामध्ये घालते 1/2 वाटी शेंगदाण्याचा कूट. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे, आणि जाडसर असा वाटून घेतला आहे मी. तर तो घालून घेते, आणि तोही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते. जर तुम्हाला आता जर भगरसोबत किंवा साबुदाण्यासोबत खायची असेल तर तुम्ही आता यामध्ये लगेच बंद केले तरी चालेल, पण मी अजून ह्याला 5 मिनटं चांगलं शिजवून घेते, कारण मला अशीच फक्त भाजी खाण्यासाठी आवडते. तर इकडे मी मस्त असे 5 मिनटं शिजवून घेतलेले आहे, आणि तुम्ही बघू शकता मस्त असे बटाट्याच्या उपवासासाठी आपल्याला एक वेगळी रेसिपी रेडी झालेली आहे. पूर्ण असा दाटसरपणा येतो तिला, तुम्ही जेवढी शिजवून घ्याल तेवढी त्याला खूप छान अशी टेस्ट येते. त्यामध्ये बटाटे पण आहेत, आणि काही बटाट्याचे थोडेसे मेल्ट होऊन जातात पाण्यामध्ये, तर त्यामुळे खूप छान अशी टेस्ट लागते. तर ते इकडे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. तर कसे झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही पण बनवून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.